सगळ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे आपापली ओळख सांगितली. सातवी पासून खाली म्हणजे पहिली पर्यंत घेतला, त्यामुळे मी आता कुठल्या वर्गात बसतो तेच कळना झाले. तरी पण सांगतो, मी माझं नाव सचिन तानाजी सुतार, इयत्ता दुसरी, ग्रामपंचायत बेलवे बुद्रुक. कारण मी दुसऱ्या मला कामा लागून दुसरं वर्ष आहे म्हणून. तर मी एक थोडं रचलेलं आहे एक गीत, ते तुमच्या पुढे सादर करतो. पहिला आमच्या वेळी म्हणजे एवढं दप्तर भरलेलं नसायचं, लहान असायचं, म्हणून त्याच्यावर एक रचना केलेली आहे. आता शाळेला कसं मी जायचं जायचं, आता शाळेला कसं मी जायचं जायचं, दप्तर पिशवीत माझ्या माईना माईना, दप्तर पिशवीत माझ्या माईना. आता शाळेला गेल्यानंतर ऍडमिशन करावं लागते म्हणून गेलो शाळेमध्ये, थेट घेतली उमेश सरांची भेट. गेलो शाळेमध्ये थेट घेतली उमेश सरांची भेट. उमेश सरांचा कळवा कमी होईना होईना, दप्तर पिशवीत माझ्या माईना माईना, दप्तर पिशवीत माझ्या माईना. ऍडमिशन झालं म्हणजे म्हणून माझी कॉलेज टाईट झाली. मी तर लईच फार्मात घातलं पहिलीच्या वर्गात, घातलं पहिलीच्या वर्गात. माने सरांनी शिकवली आलं काही कळना कळना, दप्तर पिशवीत माझ्या माईना माईना, दप्तर पिशवीत माझ्या माईना. असं लई लागापणा करायला लागलो म्हणून मला जाधव सरांच्याकडे लावून दिले. हा, जाधव सरांचा घेतला भाग, घेतला शिष्यवृत्तीत भाग, घेतला शिष्यवृत्तीत भाग. बेरीज वजा बाकीच, बेरीज वजा बाकीच भांडण सुटना सुटना, दप्तर पिशवीत माझ्या माईना माईना, दप्तर पिशवीत माझ्या माईना. असं करत करत सातवी पर्यंत वर्ग सगळा पूर्ण झाला आणि शाळाच पास केली मी. पूर्ण झाली शाळेची माया, पुढं कळलं आयुष्य गेलं सगळं वाया, आयुष्य गेलं सगळं वाया. आयुष्याचं गणित काही मला सुटना सुटना, दप्तर पिशवीत माझ्या माईना माईना, दप्तर पिशवीत माझ्या माईना. हे कशासाठी शेवटचं वाक्य म्हणलं की पहिलीपासून सातवीपर्यंत मी नुसतं टंगळ टवाळी केली म्हणून मला म्हणजे शिक्षणातलं काहीच कळालं नाही. आणि ज्यावेळेस हे सगळं करून ज्यावेळी मी एक स्वतःचं आयुष्य सुरुवात केली, त्यावेळी कळलं की ज्यावेळी मी शिकलो असतो तर माझं आयुष्य कुठेतरी चांगलं झालं असतं, मी कुठला तरी साहेब झालो असतो. म्हणून तुम्ही मराठी शाळा म्हणजे प्राथमिक शाळा हेच आयुष्याचं शिक्षणाचं पाया आहे. जर तुमचा इथं पाया घट झाला तर आयुष्याचा पाया घट होणार आहे, तुमची बिल्डिंग चांगली उभा राहणार आहे. म्हणून तुम्ही चांगल्या पद्धतीने शिका, यासाठीच मी हे गीत घेतलं आहे. धन्यवाद.